5 वेळा खासदार, 6 वेळा आमदार आणि 4 टर्मचे मुख्यमंत्री। मध्य प्रदेशातील चव्हाण राज संपल्यानंतर दीर्घ राजकीय कारकीर्द गाजवलेले शिवराज सिंह चव्हाण यांचं आता काय होणार असा प्रश्न विचारला जातोय। ते राज्याच्याच राजकारणात राहणार की केंद्राच्या राजकारणात जाणार, शिवाय संघटनेतच कोणतं तरी पद देऊन त्यांना समाधानी केलं जाणार अशा प्रश्नांनी सुद्धा आता डोकं वर काढले। मात्र शिवराज सिंह चव्हाणांचा इतिहास पाहिला तर ते सहजासहजी डाव सोडणाऱ्यातील नेते नाहीयेत। त्यामुळेच मध्य प्रदेशातील चव्हाण राज संपलं असलं तरीही भाजपमध्ये आता मात्र खऱ्या अर्थाने चव्हाण राज सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत आणि या मागचं नक्की काय कारण आहे तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची कमालीची उत्सुकता होती, कारण शिवराज सिंह चव्हाण, रमण सिंह आणि वसुंधरा राजे यांसारखे वाजपेयी अडवाणींच्या काळातील दिग्गज नेत्यांना मोदी शहा पुन्हा रिपीट करणार की ते दुसरा चेहरा देणार याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागून होतं। मात्र मोदी शहांनी दे धक्का पॅटर्न राबवत या तिघांनाही बाजूला केलं। प्रस्थापितांच्या जागी अगदीच नवख्या आणि चर्चेत नसणाऱ्या चेहऱ्यांना यांनी संधी दिली। याच वेळी आता रमण सिंह यांना विधानसभेचं अध्यक्षपद देत त्यांचं पुनर्वसनही केले। मात्र आता वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चव्हाण यांना सगळं जिंकूनही सगळं काही गमावल्यासारखं वाटते, कारण ते दोघेही आता इतर आमदारांसारखेच फक्त आमदार राहिलेत। आणि आतापर्यंत शिवराज सिंह चव्हाण सांगत होते की त्यांनी 2024 तयारी सुद्धा सुरू केली आहे, मात्र दिल्लीत जाऊन काही मागण्यापेक्षा मी मरण पसंत करेन या त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतील त्यांच्या वक्तव्याने आता वेगळंच चित्र तयार होते। मात्र मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शिवराज सिंह चव्हाणांचा इतिहास जर का आपण पाहिला तर ते सहजासहजी डाव सोडणाऱ्यातील नेते नाहीयेत। त्यामुळेच मध्य प्रदेशातील चव्हाण राज संपलं असलं तरीही भाजपमध्ये आता चव्हाण राज सुरू होणार आहे। आता असं वारंवार का बोललं जातंय या मागे सुद्धा एक कारण आहे, तेच समजून घेऊयात। भाजपबाबत एक गोष्ट आपल्याला निश्चितपणाने मान्य करायला हवी की ती म्हणजे कोणत्या नेत्याने संघटनेसाठी किती आणि काय काम केले आणि संघटना कशी मजबूत केली हे पाहतात, त्यानंतर त्या नेत्याला त्याचं बक्षीस सुद्धा मिळतं आणि यात राजस्थानमधील भजनलाल शर्मा याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल, कारण त्यांनी 3 दशकं संघटनेत काम केले आणि आता पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची लॉटरी सुद्धा लागली। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतलेत, सरकारच्या माध्यमातून अभिनव योजना राबवल्या तर राज्यातील शेतीची आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुद्धा सुधारली, निवडणुकीत पायाला भिंगरी लावून यशस्वी प्रचार सुद्धा केला आणि पक्षाला रेकॉर्ड ब्रेक यश सुद्धा मिळवून दिलं। आता त्यानुसार त्यांना अद्याप तरी याचं फळ मिळालं नाहीये, मात्र लवकरच शिवराज सिंह चव्हाण हे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात असं बोललं जाते। अद्याप तरी पक्षाने त्यांना राज्यात कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नाहीये, मात्र भाजप हायकमांड त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांच्याकडे पक्षाची कमांड सोपवण्याची शक्यता दिसून येते, कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा कार्यकाळ हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंतच आहे। भाजपमध्ये सहसा दुसऱ्यांदा अध्यक्षपद दिलं जात नाही, मात्र नड्डा यांना सप्टेंबर 2022 लोकसभा निवडणुकांपर्यंतची मुदतवाढ मिळाली होती। आता त्यानंतर त्यांचा कार्यकाळ हा अवघ्या 4 ते 5 महिन्यांचाच राहिलाय, त्यामुळे 5 महिन्यांनंतर नड्डा यांच्या जागी शिवराज सिंह चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जातीये। तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। याशिवाय याबद्दल सविस्तर वाचन करण्यासाठी, सविस्तर माहिती मिळवण्यासाठी letsup.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या।